नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाअंतर्गत जी 772 पदांची जाहिरात काढण्यात आलेली होती, तर त्या जाहिरातीला अनुसरून त्यामध्ये जर तुम्ही कनिष्ठ लिपिक, भांडारपाल किंवा कोणत्याही पदाला, टेक्निकल असो नॉन टेक्निकल, कोणत्याही पदाला जर तुम्ही अप्लाय केलं असेल, तर तुमच्यासाठी आजपासून आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज आपण प्रश्न कव्हर करत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनल जर नवीन असाल अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व अतिशय दर्जेदार स्टडी मटेरियल आणि परिपूर्ण तयारीसोबत तुमची तयारी केली जाते। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही कनिष्ठ लिपिक असो, भांडारपाल असो किंवा कोणत्याही पदाला जर अप्लाय केलं असेल, तर मित्रांनो DVET भरतीच्या आधारित जवळपास आपण 200 रुपयामध्ये 10 टेस्ट सिरीज अतिशय दर्जेदार पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। जर तुम्हाला तुमचे पैसे वगैरे जर व्यवस्थित जागी लागत असतील किंवा पाहायचं असेल किंवा हे जे पैसे वाया जाणार नाहीत, तर त्याकरिता तुम्ही एक प्रश्नपत्रिका 20 रुपयातसुद्धा खरेदी करू शकता, ज्यावरून तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा दर्जा तुम्हाला कळून जाईल, कशा प्रकारचे प्रश्न आपण ॲड केलेले आहेत। जवळपास मित्रांनो तुमच्या 1000 प्रश्नांचा सराव तुमच्या या प्रश्नपत्रिकामधून होणार आहे, कारण की DVET जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्या सर्व जवळपास 1000 प्रश्नपत्रिकांचा विचार करून या ठिकाणी ये 10 टेस्ट सिरीज आपण बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये करंट अफेअर आहे, सर्व या ठिकाणी परिपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे। त्यामुळे अवश्य बाय करा। बाय करण्याची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल, त्याची लिंक वगैरे खाली पाहून घ्या। तर पहिला प्रश्न पहा, एक्सपेक्टेड प्रश्न आज आपण पाहणार आहोत। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मित्रांनो आसाममध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये किती आहेत याची तुम्ही कमेंट करा। खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल महाराष्ट्रात जे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठं आहेत ते औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या 3 ठिकाणी आहेत, नवी मुंबई या ठिकाणी नाही। हे रिपीट होणारे प्रश्न आहेत, अतिशय दर्जेदार हे प्रश्न आहेत, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा ॲड केलेले आहेत, त्यामुळे अवश्य तुम्ही बाय करून घ्या। एकवेळेस जनगण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कोणी केली? तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी या जनगणमनाची जी रचना केलेली आहे। शेतकऱ्याचा असूड हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या समाजसुधारकाने लिहिला? तर मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर जेवढे तुम्ही प्रश्न पाठ कराल तेवढे तुमचं फायद्याचं आहे, कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न या समाजसुधारकावर अवश्य विचारले जातात। मितभाषी म्हणजे काय? तर मित्रांनो मितभाषी हा जो आहे तो मोजके बोलणारा किंवा कामाचंच बोलणारा असं आपण म्हणू शकतो। भारतात 12 ज्योतिर्लिंगेपैकी महाराष्ट्रात किती आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर 5 आहे। 5 जी आहेत ती या ठिकाणी भारतामध्ये 12 आहेत आणि महाराष्ट्रात एकट्या 5 ज्योतिर्लिंगे आहेत। खालीलपैकी कोणाचे नाव लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो हे लोकहितवादी जे आहे ते गोपाळ हरी देशमुख यांना या टोपणनावाने ओळखले जाते। तर लक्षात असू द्या, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर मित्रांनो ह्या ज्या 8वा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो VS खांडेकर हे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला। मराठी भाषा दिन कालपरवा साजरा म्हणजेच जानेवारीमध्ये साजरा करण्यात आलेला होता। तर मित्रांनो मराठी भाषा दिन जो आहे तो वीर सावरकर यांच्या जयंतीला साजरा केला जातो, विवा शिरवाडकर। तर पुढचा प्रश्न 10वा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, सर्वांना माहीत असेल। ठाकर वारली ढोर कोळी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर मित्रांनो ही जी आदिवासी जमात आहे जास्त प्रमाणात रायगड या जिल्ह्यामध्ये आढळतात। मित्रांनो हा भूगोलाचा प्रश्नसुद्धा होतो आणि समाजशास्त्राचा सुद्धा प्रश्न होऊ शकतो। 12वा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे। तर बुद्धिमत्तेचा प्रश्न, कुत्रा मांजर आणि मुंगूस प्रश्नचिन्हा जगी काय येणार? तर मित्रांनो साप येणार। तर या दोघांचा सहसंबंध ओळखून तुम्हाला उत्तर द्यायचं होतं। मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणतं आहे? तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक दर्पण आहे। भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर भारतातील सर्वात प्राचीन रांगेचा विचार केला तर अरवलीचा पहिला क्रमांक लागतो। चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? मित्रांनो चले जाव आंदोलनाचे नेतृत्व जे आहे ते महात्मा गांधी यांनी केलेलं आहे। 17वा प्रश्न, सत्यमेव जयते ही घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मित्रांनो सत्यमेव जयते हे जे लोकप्रिय वाक्य आहे ते मदन मोहन मालवीय यांनी या ठिकाणी लोकप्रिय केलेलं आहे। हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? तर हरित क्रांती जी आहे ती उत्पादनाशी
गहू व तांदूळ अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे. अपर आहे आत्मचरित्र कोणाचे आहे, हा मराठी ग्रामरचा म्हणा जिज्ञासा प्रश्न दोन्हीकडे होऊ शकतो. तर लक्ष्मण बापू माने यांचं हे आत्मचरित्र आहे. शेवटचा प्रश्न, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला, तर मित्रांनो अमृतानुभव नावाचा जो ग्रंथ आहे तो मित्रांनो संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. तर अमृतानुभवाला दुसरं नाव आहे ते कोणतं आहे तुम्ही कमेंट करा. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे असे 20 प्रश्न. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आणि जसं जसं परीक्षेचं कालावधी जवळ येत जाईल, कारण की त्यांनी जाहिरातीमध्ये एक्सपेक्ट केलं आहे की मार्च किंवा एप्रिलमध्ये तुमची एक्झाम घेतली जाईल. मार्चमध्ये तर शक्य नाही, परंतु एप्रिलमध्ये 100% घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो तुमची जी तयारी आहे ती चालू ठेवा. हा पहिला प्रश्न संच होता, आणखी दररोज अपलोड करण्यात येतील. तसेच मित्रांनो त्यासोबत आपण ऑलरेडी महत्त्वाचे असे 10 टेस्ट बनवलेले आहेत. अवश्य तुम्ही एक टेस्ट बाय करून बघा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमचं जे पैसे म्हणा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत आहात त्यातून तुम्हाला रिटर्न जो आहे तो जास्तीत जास्त 1000 पट जास्त निघणार आहे. जेव्हा तुमची पोस्ट निघेल तेव्हा तुम्हाला कळेल. तर मित्रांनो भेटूयात अशाच नवनवीन ज्या टेस्टसोबत, दर्जेदार तयारीसोबत. पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.